रोकड्या कशाला बोललास? ऐका ना, आपण सगळे इथे जमलो आहोत बिकॉज आपल्या दोस्ताला सत्कार करायला, कारण आज त्याला 50व्या मुलीने रिजेक्ट केलंय. आणि 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 आय एम सो सो थ्रिल्ड की त्या 50 मुलींपैकी एक मी सुद्धा आहे. मी पण अगं मी तू मी पण असं नाही काही काही बोलू इच्छितो. आज जो दुग्धशर करा योग जुळून आलाय त्याबद्दल मला असा प्रश्न विचारायचा आहे की धनराज बसवराज रोकडे तुम्ही हे सगळं कसं जुळवून आणलं तो? कारण 50 मुलींकडनं नकार घेणे टू मच आहे. लावा अजून मीठ लावून चोळा आमच्या जखमेवर. त्याला काहीतरी आठवलंय एक प्रसंग. एक मुलगी मांड्या सायली सायली बद्दल सांग ना सांग ना सांग ना. धनराज हा सायलीकडे चालत गेला. सायलीचे आई वडील भेटायला आले होते. ओके तर हा डायरेक्ट पाया पडला आणि म्हणाला सासूबाई सासरे बुवा भारी येत राहू आपले. अरे साले डायरेक्ट असं बोलल्यावर रिजेक्ट नाही करणार तर काही ओटी भरणार तुझी. अरे आवडली होती यार. अरे रोकडे कुठं नाही तर एवढं धारिष्ट के सांग मला. धारिष्ट मीन्स धाडस करेज. ओ करेज. अरे हे काय असलं ए रोकडे तू कृतिकाचा किस्सा अष्टविनायक वालीचा? प्लीज प्लीज नको ऐक ना प्लीज नको ऐक ना. ए कोणाला सांगू नका तसं ठरलंय कोणाला बोलू नका. कोण काय झालं माहितीये का ती आली अष्टविनायकची चौकशी करायला ट्रिपची तर हा कसं म्हणतो तिला अष्टविनायक बरोबर हनीमून पॅकेज फ्री देतो म्हणे तुला असं म्हणलं आणि मग सरळ डायरेक्ट विचारलं लग्न करतेस का माझ्याशी म्हणून. असं नाही ए कृतिका लग्न कृतिका कृतिका बरोबर. पण मला याचं काय आवडतं माहितीये फ्रँकली तुझी चिकाटी म्हणजे मुलींनी कितीही नाही म्हणू दे हा तेवढ्याच फोर्सने परत प्रपोज करतो. आणि हे फक्त श्वानांमध्ये आढळून येतं असं मला वाटतं. श्वान मीन्स रोकडे. इनफ इज इनफ. खरंच गाणी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट नाही सॉरी इट्स ओके. हे
अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे. त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस. अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.